कधी कधी पहाटते उरी आगळी प्रचिती, कधी कधी पहाटते उरी आगळी प्रचिती, जाळीमधून धुक्याच्या तेज झिरपते चित्ती. कधी कधी पहाटते उरी आगळी प्रचिती, जाळीमधून धुक्याच्या तेज झिरपते चित्ती. जाचू लागते जिप्सीला, जाचू लागते जिप्सीला ज्ञात विश्वाची चौकट, जाचू लागते जिप्सीला ज्ञात विश्वाची चौकट, आणि जाणवते काही गूढ अंधुक पुसट. मुकुंद केळकर, एक मनस्वी कलाकार. मुकुंद केळकरांचा जन्म 24 जानेवारी 1944 रोजी तासगावला झाला. त्यांचे आजोबा केशव केळकर त्या काळी गावोगावी देवळांमध्ये चित्र काढत, तर वडील रघुनाथ उर्फ दादा केळकर पुण्यात स्थायिक झाले आणि त्यांनी तुळशीबागेत केळकर चित्रशाला सुरू केली. केळकर चित्रशाळेत साईन बोर्ड, नंबर प्लेट, नाटकाचे पडदे, गणेशोत्सवाच्या सजावटीपासून दैनंदिन जीवनातील सर्व प्रकारची चित्रकलेची कामं चालत. चित्रकलेच्या या समाजाभिमुख अंगाचे संस्कार मुकुंद केळकरांवर लहानपणापासूनच होत गेले. दादा केळकर हर कामी, हर हुनरी आणि सर्व गुणसंपन्न असे फार मोठे कलाकार होते आणि त्यांचा फायदा मला फार मोठ्या प्रमाणात झाला. आता दादा केळकरांचा विचारून मी गणपतीची कामं करायचं, गणपतीची सजावटी करायची, कारण माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये असा हा एकमेव कलाकार होता की त्याला कलेच्या बाबतीत सगळी अंग जी होती ही माहिती होती. नाटकाचे पडदे काढण्यामध्ये दादासारखा हात धरणारा दुसरा कोणी नव्हता. रंगमंचावरील पडदा उघडल्यावर बॅकड्रॉपवरील दादांनी रंगवलेलं महालाचं दृश्य असो किंवा निसर्गाचा देखावा, अशी चित्र पाहताच नाट्यगृहात टाळ्या पडायच्या. अशा प्रकारची दाद लहान मुकुंदाच्या मनावर कायमची कोरली गेली. केळकर चित्रशाळेच्या मागे एक बखळ होती. या बखळीत पुण्यातील ज्येष्ठ कलाकार खटावकरांपासून लाहोटी, पाथरे, कवठेकर, देशपांडे, धाडणेकर, डोके, विश्वासराव, तसंच भूतकर, साळवी, ताम्हणकर, मुळे, महागावकर, पुजारी अशा अनेक कलाकारांच्या पिढ्या घडल्या. विशेष म्हणजे 40-50 वर्षापूर्वीच्या काळात रजनी फणसळकर, कुमुट डोके, सुनीता जगताप, भारती मेहता, रेखा जोशी, सविता केळकर अशा स्त्री कलाकार देखील बखळीत काम करत. आणि 1966 सुमारास बखळीतल्या कलाकारांनी कौस्तुभ आर्ट सर्कलची स्थापना केली आणि या आर्ट सर्कलतर्फे चित्र प्रदर्शने भरवणं सुरू केलं. नाशिक, हैदराबाद तसंच त्या काळी प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या बॉम्बे आर्ट सोसायटी, नॅशनल आर्ट एक्झिबिशन अशा स्पर्धांमध्ये चित्र पाठवली जाऊ लागली. यातून पुण्याच्या कामाची ओळख भारतभर होऊ लागली. अशा मंतरलेल्या आणि झपाटलेल्या वातावरणात मुकुंद केळकरांनी अभिनव कला महाविद्यालयातून GD आर्ट व आर्ट मास्टरचे शिक्षण घेतले. आता ह्या केळकरांच्या वडिलांचा फार मोठा याचा चित्रशाळेचा एक जागा होती, त्याला आम्ही बखळ म्हणायचो. आणि त्या बखळीमध्ये त्यांचं चित्रकलेवरती किंवा अन्य कलाकृतीवरती फार मोठी कामं चालायची आणि मग त्या ठिकाणी आम्ही सर्व एकत्र जमू लागलो. आणि जमू लागल्यानंतर विचारविनिमय काय करायचा, तर पेंटिंग करायची, वेगवेगळे प्रयोग करायचे आणि अशा तऱ्हेने त्या ठिकाणी तो एक मोठा कलाकारांचा अड्डा म्हटलं तरी चालेल. आणि एकंदर सगळं स्वरूप बघित असता आम्हाला सगळीकडे लोक आमचं फार कौतुक करायचे की मुंबईला ज्यावेळेला आम्ही जात होतो आणि मुंबईला गेल्यानंतर मुंबईचे अधिष्ठाताचे मुख्य शंकर पळशीकर
ते आले की त्यांना मोठी कौतुक वाटायचं, ते आम्हाला हक्क मारायचे आणि म्हणायचे तुम्ही पुणेकर जी कामं करतात ना तसं काम महाराष्ट्रामध्ये कुणी करत नाही. आमच्या केळकर सरांचं एक वैशिष्ट्य म्हणजे दर रविवारी सकाळी सगळ्यांना घेऊन लँडस्केपला जायचं, 12 वाजेपर्यंत लँडस्केप करायची आणि तिथून पुढे यायचं. आणि हा जो लँडस्केपचा पसरला आम्ही छोट्यावरून म्हणजे लहान होता त्याच्यामुळे इतका मोठा झाला की त्याची कल्पना करता येणार नाही. तर आमच्या ह्या लँडस्केपमुळे आज महाराष्ट्रातले जेवढे ज्येष्ठ चित्रकार आहेत ते सगळे ह्या लँडस्केप बघून मोठे झाले हे सांगायला मला अतिशय आनंद होतो. मुंबईला सर जे जे शुक्ल अपार्टमेंटमधले सुहास भोवळकर हा लँडस्केप अतिशय चांगला करायचा, कंपोजिशन अतिशय चांगला करायचा. पण याचा मूळ पाया जो होता हा आमच्या त्या बखडीमध्ये तयार झाला. एकीकडे दादा केळकरांचा वास्तववादी कलेचा आविष्कार, तर दुसरीकडे खटावकर सरांची भारतीय कलेवरील हुकूमत. यातून मुकुंद केळकरांनी स्वतःचा मार्ग शोधला आणि विद्यार्थी दशेपासून ते प्रयोगशील कलाकार म्हणून ओळखले जाऊ लागले. एकाच संवेदनशीलतेमधून जगाकडे पाहण्यापेक्षा नैसर्गिकरित्या जे भावेल ते चित्रित करण्याकडे त्यांचा कल होता. त्यामुळे ते विशिष्ट एका शैलीत अडकले नाहीत, परंतु विविध शैलीत काम करताना सुद्धा एक स्वतंत्र आणि समान सौंदर्य दृष्टी त्यांच्या कामात दिसून येते. तैलरंग, जलरंग, इनॅमल, रेझिन अशी विविध माध्यमे हाताळताना विविध तंत्रे त्यांनी निर्माण केली आणि कोणताही आडपडदा न ठेवता त्यांनी ती इतरांना शिकवली देखील. त्यांच्या स्केचबुकाची सुरुवात नेहमीच गणेश प्रतिमेने होत असे. त्यातील काही प्रतिमा त्यांनी रेझिन, गोंडपाट, वाळू वापरून प्लायवूडवर उतरवल्या. गणेश प्रतिमा चितारताना माध्यमानुसार आकार, तंत्र व हाताळणी यात बदल केलेला दिसतो. त्यांच्या या गणेश प्रतिमा सर्वार्थाने लोकप्रिय झाल्या आणि पुण्याच्या चित्रांचा तो एक चेहराच बनला. '82 स्पीड 82 हे चित्र प्रदर्शन त्यांनी बालगंधर्व कला दालनात भरवलं. चौफेर धावणारे घोडे, गतिमानता ही या चित्रांची वैशिष्ट्य होती. ठसठशीत लयबद्धता, म्युरल प्रमाणे हाताळणी आणि आधुनिक सौंदर्य दृष्टिकोनही रसिकांना भावला. पार्श्वभूमीवरील रेषा व रंगांचे स्ट्रोक यातून चित्र अवकाश खुलत गेलेलं दिसतं.
पुढे क्रोमॅटिक मेलडी या चित्रमालिकेत निसर्गाचं अमूर्त चित्रण त्यांनी केलं. रंग व आकार यातील सुसंवाद साधून निसर्गातील नाट्याचा भास त्यांनी कॅनव्हसवर उतरवला. विषयानुसार माध्यमाची हाताळणी त्यांनी केली. मॉन्सून 88 या चित्रमालिकेत पावसाळा या विषयावर सृजनात्मक निसर्ग चित्रण त्यांनी केलं. चित्र अवकाशात ओघळलेल्या रंगातून चित्रातील संगीत त्यांनी प्रेक्षकांना दाखवलं. जहांगीर कलादालनामध्ये भरलेल्या या प्रदर्शनाची समीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांनी वर्तमानपत्रातून खूप स्तुती केली. 90च्या दशकामध्ये हुसेन भीमसेन यांच्या एकत्रित कलाविष्काराचा प्रयोग खूप चर्चेत होता, पण त्याआधीच मुकुंद केळकरांनी मोहन दरेकर, वीणा सहस्रबुद्धे, पंडित जसराज यांच्या समवेत संगीत व चित्र यांचा एकत्रित कलाविष्कार केला हे विशेष. चित्रकला प्रात्यक्षिक हे सर्वसामान्यांना पाहण्यासाठी तसं कंटाळवाणंच असतं, पण केळकरांच्या बाबतीत मात्र प्रात्यक्षिक आणि टाळ्या असं समीकरणच होतं. चित्रकलेला लीलया सादर करणे यात मुकुंद केळकरांचा हातखंडा होता. पेंटिंग बरोबरच मुकुंद केळकरांनी म्युरलमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं. किंबहुना पुण्यात म्युरल लोकप्रिय करण्यामागे मुकुंद केळकरांचं मोठं योगदान आहे. फायबर ग्लास, रेझिन क्ले, मेटल, विटा, काचा, मोजेक, सिरॅमिक अशा विविध माध्यमात त्यांनी म्युरल्स केली. निलायम थिएटर, अरोरा टॉवर, बोट क्लब, बजाज ऑटो, विदा सावरकर पुतळ्यामागचं म्युरल, दशभुजा गणपती तसंच विविध इमारती व घरांकरता आपल्या कारकिर्दीत असंख्य म्युरल्स केली. म्युरल बरोबरच फायबर ग्लास मधील पॉटरी त्यांनी केली. आधुनिकतेकरता आधुनिकता त्यांनी कधी केली नाही,
तर गरजेतून निर्माण होणारी आधुनिक माध्यमे व संकल्पना स्वीकारल्या. पोर्ट्रेट मध्ये केळकरांचा हातखंडा होता. पारंपरिक व्यक्तिचित्रणाबरोबरच नवे दृष्टिकोन त्यांनी व्यक्तिचित्रणात अंगीकारले. आपल्या रचना चित्रात त्यांनी सातत्याने नवनवे विषय हाताळले आणि नव्या शक्यता शोधल्या. आपल्या कारकिर्दीत अनेक चित्रमालिका निर्माण केल्या. प्रत्येक चित्रमालिकेत नवा शोध घेतलेला दिसून येतो. या संवेदनशील कलाकाराला सातत्याने नवतेचा शोध होता हे त्यांच्या रचना चित्रातून दिसून येतं. विविध विषयावर काम करताना त्यांनी नित्यनेमाने निसर्ग चित्रण केलं. तंत्राचा फार विचार न करता उत्स्फूर्तपणे ओघवती निसर्ग चित्रे चितारली. निसर्गाचं तपशीलवार चित्रण करण्यापेक्षा एकत्रित परिणामाचा जास्त विचार मुकुंद केळकरांच्या निसर्ग चित्रात दिसतो.
विद्यार्थी दशेपासून शेवटपर्यंत त्यांनी निसर्ग चित्राची साथ सोडली नाही. SNDT महिला विद्यापीठात 1977 पासून चित्रकलेचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलं. काही काळ दीन हे पद देखील भूषविलं. चित्रकलेतील त्यांच्या प्रयोगशील व संशोधनात्मक आविष्कारामुळे त्यांना PhD गाईड होण्याचा मान मिळाला. आपल्या अध्यापनात देखील त्यांनी सातत्यानं प्रयोग केले. शोभा पत्की, सुजाता बजाज, अनु कुलकर्णी अशा प्रथितयश चित्रकर्त्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाल्या. ॲज इट इज तसं शिकवताना त्यांनी भरपूर सगळ्यांना शिकवलेलं आहे. कधीच त्यांनी हातचं राखून काही ठेवलं नाही. कुठल्याही चित्रकारांच्या बरोबर असू दे, नाही तर स्टुडंट्सच्या बरोबर असू दे, ते जे काही करतील ते इतकं उत्स्फूर्त असायचं आणि इतकं हात न राखता करून दाखवायचं कुठल्याही माध्यमामध्ये की पाहणाऱ्याला पहिल्यांदा वाटायचं अरे काय सोपं काय करतायत सर, नुसतं रंग ओतला का सरांनी, रेझिन नुसतं असं फिसकटवलंय का, काय केलंय. आणि त्याच्यातनं नंतर जे काही इफेक्ट्स यायचे ते पाहणाऱ्यांना समजता समजता जादूसारखे वाटायचे. त्यावेळेला कुठलंही एज्युकेशन केलेलं असलं तरी कुठल्याही वयातल्या स्त्रीला चित्रकला शिकता यायची, फार मोठा ॲडव्हान्टेज होता. त्यामुळे त्यांच्यावरती त्यांच्यापेक्षा मोठ्या वयाने त्यांच्यापेक्षा बरोबरीच्या अशा अनेक मंडळी स्टुडंट्स असायचे. आता यांना शिकवायचं कसं, सो साधं सरळ नुसतं चित्र काढता येतं म्हणून आलेले या स्टुडंट्स, पण नाही ते प्रत्येकीला त्याचं तिचा तिचा काय समज आहे ते समजावून देऊन त्याच्याप्रमाणे कंपोजिशन सांगायचे. बरोबरीने कामं करायला लागल्यावर आणखीन ग्रुप पण त्यांनी तयार केला, आणखीन मुलंही आमच्या मदतीला घेतली आणि मोठमोठाल्या म्युरसच्या ऑर्डर्स म्हणजे फायबर ग्लास, मग त्याच्यामध्ये रेझिनची कामं, मातीची कामं असायची. आम्ही मोठे मोठे पॉट्स बनवले, त्यामुळे हे सगळे आमचे आपल्या बरोबरचे बाळू पुजारी आणि भूतकर होता आणि भीमसेन हे सगळी मंडळी आमच्या बरोबर असायची आणि मग तो सगळा राडा सगळे मिळून करायचो. एवढा स्पीड असायचा त्याच्यात की सरांनी सांगितलं एवढं करून ठेवा, एवढा पत्रा ठोकून ठेवा की मी त्यांच्या स्टुडिओमध्ये दुपारभर बसून ते गणपतीचं पत्रा किंवा कुठलं आखून दिलेलं असेल ते ठोकत बसायचं प्रत्येकाने, त्याला आकार द्यायचे. असे सगळ्यांचे आकार तयार झाले की ते कंपोज करायचे सर आणि मग एकदम ते म्युरल तयार व्हायचं आणि त्याच्यावरचे फायनल आज सगळे सरांचे असायचे. अशा तऱ्हेनं ती कामं असायची. 1960 पासून पुणे, मुंबई, बेंगलोर, दिल्ली, चंदीगड शिवाय कॅनडा, मॉरिशस अशा विविध ठिकाणी त्यांनी चित्र प्रदर्शने भरवली. तर मी विचार केला, हा भयंकर माणूस आहे, सगळं एक 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 नाही 8-10 जॉनर पार्ट्स म्हणतात, पोर्ट्रेट, लँडस्केप, म्युअर सगळं आणि मटेरियल म्हणजे एनिथिंग इन हिज हँड्स वुड बी अ पेंटिंग मटेरियल. म्हटलं एवढा सगळं एकत्र आणायचं, द बेस्ट थिंग इज टू गो अँड सी वॉट ही हॅज डन. पुष्कळ लोकांना दे डोंट गेट एन आयडिया ऑफ वॉट द मॅन वॉज, यू हॅव टू कन्सिडर ऑल द वर्क दॅट ही हॅज डन. Try to extract the meaning of this man. Then I found out that he was trying to extract the meaning out of eternity. To him, art was eternal. पुण्याच्या कलाविश्वाला आधुनिक आणि प्रायोगिक कलेची ओळख मुकुंद केळकरांनी करून दिली असं निश्चितपणे म्हणता येईल. या मनस्वी कलाकाराने शेवटपर्यंत स्वतःमधील कलंदरपणा आणि उत्स्फूर्तता जपली हे त्याच्या कलेचं मर्म आहे. Da-da-da.
रंगा